नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण कला शाखेच्या संदर्भातील बोर्डाकडून प्राप्त झालेल्या वेळापत्रकाची माहिती पाहणार आहोत. ॲक्च्युली जे बोर्डाकडून वेळापत्रक आपल्याला मिळतं त्या वेळापत्रकामध्ये सर्वच शाखांचे एकत्रित विषय आणि त्याची माहिती दिलेली असते, त्यामुळे विद्यार्थ्यांना हे विषय शोधण्यात आणि वेळ त्यांची त्यांचे वार दिनांक ह्यांसारख्या गोष्टी शोधायला थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणून आपण कला शाखेच्या संदर्भातील एक सेपरेट वेगळं वेळापत्रक तयार केलेलं आहे. जे वेळापत्रक बोर्डाकडून प्राप्त झालेल्या वेळापत्रकामधूनच आपण तयार केलेलं असल्याने ते वेळापत्रक बोर्डाचंच आहे, फक्त आपल्याला समजण्यासाठी आपण सेपरेट केलेलं आहे. तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हे वेळापत्रक आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात. नंतर आपण वाणिज्यसाठी एक सेपरेट वेळापत्रक आणि विज्ञान विभागासाठी देखील एक सेपरेट वेगळं वेळापत्रक अशाच पद्धतीने तयार करणार आहोत. जर आपल्याला त्या शाखांचे देखील आपले मित्र असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हे वेळापत्रक शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना ह्या वेळापत्रकातील सर्वच विषयांची आणि वार दिनांक ह्याविषयीची माहिती समजेल. पहा, आपण हे जे वेळापत्रक तयार करतो ह्यामध्ये सुरुवातीला क्रमांक विचारात घेतलेले आहेत, त्यानंतर वार आहेत, त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये दिनांक पाहूयात, तिसऱ्या कॉलममध्ये आपण वेळ विचारात घेतलेली आहे आणि शेवटी विषय विचारात घेतलेले. अशा पद्धतीने आपण हे टाईम टेबल पाहणार आहोत. पहिला विषय पहा, पहिला पेपर हा शुक्रवार दिनांक 23/4/2021 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेमध्ये होणार आहेत आणि विषय आहे आपला इंग्रजी. त्यानंतर दुसरा पेपर शनिवार दिनांक 24/4/2021 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेमध्येच आहे, विषय आहे हिंदी. त्यानंतर तिसरा विषय सोमवार दिनांक 26/4/2021 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 या कालावधीमध्ये मराठी या विषयाचा पेपर आहे. चौथा जो पेपर आहे तो पुन्हा सोमवार दिनांक 3/5/2021 रोजी आहे आणि विषय आहे वेळ आहे 10:30 ते 1:30 आणि विषय आहे सहकार. त्यानंतर पाचवा बुधवार आहे, दिनांक आहे 5/5/2021, वेळ आहे 3:00 ते 6:00 आणि पेपर आहे राज्यशास्त्र. त्यानंतर सहावा पेपर शनिवार दिनांक 8/5/2021 रोजी 3:00 ते 6:00 या कालावधीमध्ये, विषय आहे इतिहास. त्यानंतर पुढचा पेपर बुधवार दिनांक 12/5/2021 रोजी 3:00 ते 6:00 या वेळेमध्ये अर्थशास्त्र या विषयाचा पेपर असणार आहे. यानंतर शनिवार दिनांक 15/5/2021 रोजी 3:00 ते 6:00 या कालावधीमध्येच भूगोल या विषयाचा पेपर आहे. नऊ सोमवार दिनांक 17/5/2021 रोजी 3:00 ते 6:00 या कालावधीमध्ये समाजशास्त्र या विषयाचा पेपर आहे. त्यानंतर 10 मंगळवार आहे आणि दिनांक आहेत 18/5/2021, वेळ आहे 3:00 ते 6:00 आणि पेपर आहे शिक्षणशास्त्राचा. आणि शेवटचा एक पेपर आपण ह्या ठिकाणी विचारात घेतो आहे, वार आहे बुधवार, दिनांक आहे 19/5/2021, वेळ आहे 3:00 ते 6:00 आणि पेपर असणार आहे मानसशास्त्र. अशा पद्धतीने कला शाखेच्या संदर्भात जे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे विषय आहेत त्याच विषयांच्या संदर्भामध्ये आपण ह्या ठिकाणी विचार केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्तही तुमचे काही विषय असू शकतात जे आपण ह्या ठिकाणी समाविष्ट केले नाही. त्याचा जो काही वेळ आहे आणि टाईम आहे किंवा त्याची दिनांक आहे ती तुम्ही वेळापत्रकातून पाहू शकतात किंवा तुमच्या महाविद्यालयामध्ये ते वेळापत्रक येणारच आहे, त्यावेळेस तुम्हाला ते समजेल, तर त्यावेळेस तुम्ही ते डिटेलमध्ये पाहू शकतात. आज आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तुमचे जे विषय आहे त्यांच्या संदर्भातील माहिती पाहिलेली आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही आपल्या मित्रांदेखील शेअर करा, जेणेकरून त्यांनाही
या वेळापत्रकाची माहिती उपयोगी पडणार आहे. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण विज्ञान शाखेच्या बाबतीतली माहिती पाहणार आहोत, त्याचबरोबर वाणिज्य शाखेच्या संदर्भात देखील असंच जे वेळापत्रक आहे ते आपण तयार करणार आहोत, तर त्याचीही माहिती पाहायला विसरू नका. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया, भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने. इतर राहिलेल्या वेळापत्रकांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार.